क्वेश्चन नंबर 19 काइंडली एबीसी इज अ ट्रायंगल इन अ प्लेन विथ व्हर्टिसेस ए बी आणि सी चे व्हर्टिसेस दिलेले आहेत. इफ मेडियन थ्रू ए इज इक्वली इनक्लाइन टू कोऑर्डिनेट एक्सिस देन द वैल्यू ऑफ लॅम्डा क्यूब प्लस मी क्यूब प्लस 5 इज इक्वल टू. आता या ए व्हर्टेक्स मधून पास होणारे मेडियन ए बी आपण कन्सिडर केले बाय मिड पॉइंट फॉर्म्युला बी सी चा डी हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट फॉर्म्युलेने डी चे कोऑर्डिनेट फाईन केले मग ए डी मेडियनचे डायरेक्शन रेशोज काय होते तर एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन झेड टू मायनस झेड वन तर ते आहे लॅम्डा मायनस फाईव्ह बाय टू वन अँड म्यू मायनस ट्वेल्व बाय टू. मग ए डी इज इक्वली इन्क्लाइन टू कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजेच अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा किंवा ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. Direction ratios are proportional. So lambda minus 5 upon or they are equal. Proportionality is a one considered thing. So they are equal. Yeah, lambda chi value with 7 and mu chi value with 14. Lambda cube plus mu cube plus 5 chi value. 7 cube, 14 cube plus 5. It is coming 1348. That's option A. B. Question number 20 mare kaya hai. PB, image of point 317. या पॉइंटची इमेज पी आहे विथ रिस्पेक्ट टू प्लेन. प्लेनचे इक्वेशन आहे एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3. देन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पी कंटेनिंग द स्ट्रेट लाईन पी मधून पास होणारी आणि स्ट्रेट लाईन ही त्यामध्ये स्ट्रेट लाईन असणार आहे प्लेनचे इक्वेशन काय. आता ऑब्झर्व करा ही लाईन त्या प्लेनमध्ये असली पाहिजे मग लाईनचे डायरेक्शन रेशो 1:1 आणि हा जो गिवन प्लेन आहे त्याचे डायरेक्शन रेशो 1 - 1 1 नॉर्मलचे डायरेक्शन रेशो यांच्या प्रॉडक्टची ॲडिशन किती येते 0 1 - 1 1 नॉर्मल त्याचे डायरेक्शन रेशो आणि या लाईनच्या डायरेक्शन रेशोच्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन येते 0 म्हणजेच हे दोन्ही परपेंडिक्युलर. याचा अर्थ लाईन आणि प्लेन गिवन प्लेन पॅरलल आहे म्हणजे रिक्वायर्ड प्लेनचं इक्वेशन आपल्याला फाईंड करायचं ते प्लेन पण या प्लेनला काय असणार पॅरलल. मग आता आपण प्लेनचा नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशो आपल्याला मिळाले 1 - 1 1 आणि तो या पी पॉइंट मधून पास होतो. या दिलेल्या पॉइंटची इमेज विथ रिस्पेक्ट टू प्लेन फाईंड करायची काय फॉर्म्युला एक्स मायनस 3/1 नॉर्मलचे डायरेक्शन रेशो y - 1/-1 z - 7/1 तर याला आपण हे नाव दिलं एपी लाईनचं इक्वेशन इट इज इक्वल टू -2 × ax1 + by1 + c z1 + d / t² b² c² यावरूनच एक्स वाय आणि झेड म्हणजे या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळाले -1, 5, 3. मग आता या पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज माहिती प्लेनचे इक्वेशन या फॉर्म्युल्याने ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन काय आहे ए बी सी 1 × x + 1 - 1 × y - 5 + 1 × z - 3 इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स मायनस वाय प्लस झेड 1 + 5 = 6 - 3 + 3 is equal to 0 is the equation of plane containing the point P. X minus Y equivalent पॉइंट हे -1, 5, 3
पी पॉइंट चे कोऑर्डिनेट्स मिळाले -1, 5, 3. ओके, आता प्लेनचे इक्वेशन आपल्याला फाइंड करायचे आहे. एबीसी मी त्याचे डायरेक्शन रेशोज कन्सिडर केले, प्लेनच्या नॉर्मलचे ए बी सी माहिती ना आपल्याला, याला असणारा नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज. मग इक्वेशन वरून काय, तो नॉर्मल आणि लाईन परपेंडिक्युलर म्हणजेच काय, डायरेक्ट प्लेनचे इक्वेशन आपल्याला मिळणार नाही. मग लेट ए बी सी बी डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल टू रिक्वायर्ड प्लेन, रिक्वायर्ड प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज ए बी सी. यांचं मल्टिप्लिकेशनचे ऍडिशन झिरो असेल, ए प्लस टू बी प्लस सी इज इक्वल टू झिरो. आणि दुसरे इक्वेशन काय, हे नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज आणि प्लेनचे इक्वेशन काढायचे आहे. प्लेनचे इक्वेशन काय असेल, ए इंटू एक्स मायनस एक्स प्लस वन प्लस बी इंटू वाय मायनस फाईव्ह आणि प्लस सी इंटू झेड मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. आता याच प्लेनचे इक्वेशनला या जर प्लेनचे इक्वेशन फाइंड करायचं असेल तर ए मायनस फाईव्ह बी थ्री इक्वेशन मिळेल. तर फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन काय, ए मायनस फाईव्ह बी मायनस थ्री सी इज इक्वल टू झिरो. हे दुसरं इक्वेशन, याला सिम्प्लिफाय करो. मग याची व्हॅल्यू झिरो, म्हणजे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे तर काय मिळतील आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू. सॉल्विंग दिस टू इक्वेशन काय येणार, ए आपण दोन इक्वेशन आणि तीन अननोन असतील तर बी आणि सीचे कोएफिशियंट्स यांचा डिटरमिनंट 2, 1 मायनस फाईव्ह मायनस थ्री मायनस बी आपण ए आणि सीचे कोएफिशियंट 1, 1, 1 मायनस थ्री आणि सी आपण ए बीचे कोएफिशियंट 1, 2, 1 मायनस फाईव्ह म्हणजेच ए आपण मायनस सिक्स प्लस फाईव्ह मायनस वन मायनस बी अपॉन मायनस थ्री मायनस वन मायनस फोर इज इक्वल टू सी अपॉन मायनस फाईव्ह मायनस टू मायनस सेवन म्हणजेच ए इज इक्वल टू मायनस वन बी इज इक्वल टू फोर सी इज इक्वल टू मायनस सेवन अँड इक्वेशन ऑफ प्लेन काय होईल, मायनस वन इंटू एक्स प्लस वन प्लस फोर इंटू y minus 5 minus 7 into z minus 3 is equal to 0 and yes minus x plus 4y minus 7z minus 1 minus 20 minus 21 plus 21 so it is equal to 0 or x minus 4y plus 7z is equal to 0 इज द इक्वेशन ऑफ प्लेन. याचा ऑप्शन मिळाला सी, क्वेश्चन नंबर 20C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग द लाईन, दोन लाईन दिलेल्या आहेत.
parallel to the plane. आता या दोन लाइन ज्या प्लेन मध्ये आहे तर या प्लेन से इक्वेशन कसं फाइंड करायचं? L1 plus lambda L2 is equal to 0 is the equation of the required plane. म्हणजे काय होईल? 2x minus 5y plus z minus 3 plus lambda into x plus y plus 4z minus 5 is equal to 0. This equation of required plane. 2 plus lambda into x minus 5 plus lambda into y plus 1 plus 4 lambda into z minus 3 minus 5 lambda. It is equal to 0. आता हे या प्लेनच्या नॉर्मलचे काय मिळाले? डायरेक्शन रिसोर्स. इट इज पॅरलल टू द प्लेन. हिज प्लेन दुसऱ्या प्लेनला पॅरलल आहे. याचे इक्वेशन दिले x प्लस 3y प्लस 6z इज इक्वल टू 1. याच्या नॉर्मलचे डायरेक्शन रिसोर्स आणि हे कशा असणार? प्रपोर्शनल. म्हणजेच याचे नॉर्मलचे डायरेक्शन रेशो 2 प्लस लॅम्डा अपॉन 1 मायनस 5 प्लस लॅम्डा अपॉन 3 इज इक्वल टू 1 प्लस 4 लॅम्डा अपॉन 6. एंड इट इज इक्वल टू 1 जर आपण कन्सिडर केलं पॅरामीटर टी काय होतं? लॅम्बडाची व्हॅल्यू येणार मायनस 1. बघा constant terms are also proportional. So 5 plus 5 lambda plus 3 upon minus 1 is equal to 0. Minus minus plus 1. आता हे कसे आहे? Equal. So solving, taking any two of them give, we get lambda is equal to, आता कोणतीही दोन equate केले दोघांना तर काय होईल? 6 plus 3 lambda is equal to minus 5 plus lambda. So 2 lambda is equal to minus 11. Lambda is equal to minus 11 by 2. Lambda ची value with the substitute केले. The equation of plane is, काय होईल मग? Plane चे equation minus 11 by 2 minus 7 by 2 x minus 11 by 2 minus 10 minus 11 minus 21 by 2 y minus 11 by 2 2 minus 44 minus 42 by 2 z minus 3 minus 5 into minus 11 by 2 minus minus plus 55 minus 6 plus 55 minus 49 by 2 is equal to 0. Minus 2 ने याला cancel केले, total is divide, and minus 7 ने divide केले तर x plus 3y plus 6z plus 7 is equal to 0 is the equation of required plane. 6z minus 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 plus 8. So it is minus
21 नंबर ए, क्वेश्चन नंबर 22 मध्ये बघा आता काय दिलंय. क्वेश्चन नंबर 22, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाइन अँड प्लेन. लाइन आहे लाइन आणि प्लेन, प्लेन आणि लाइन यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून या पॉइंटचं 102 या पॉइंटचं आपल्याला डिस्टन्स काढायचे आहे. बघा आता यालाच मी कन्सिडर केलं. समजा या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपण एक्स वाय आणि झेड जर घेतले तर हा पॉइंट लाईन वरती पण आहे आणि प्लेन वर. मग काय होईल, एक्स मायनस 2/3 इज इक्वल टू वाय प्लस 1/4 इज इक्वल टू झेड मायनस 2/12. या पॉइंटचे कोऑर्डिनेट यालाच सॅटिस्फाय करते आणि x मायनस y प्लस झेड इज इक्वल टू 16 दोघांचे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. या x y झेड च्या व्हॅल्यू डिटरमाइन करायचे. आपण पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये याला कॅल्क्युलेट करू. इट इज इक्वल टू t कन्सिडर केलं तर x इज इक्वल टू काय 3t प्लस 2, y इज इक्वल टू 4t मायनस 1 and z is equal to 20 plus 2. Q point चे coordinates. मग हा point lies on 3t plus 2, 4t minus 1 and 20 plus 2. It lies on plane. Plane वर क्या है? मग plane चा equation ला point चे coordinates satisfy करते. Plane चे equation का है? x minus y plus z is equal to 16. So 3t plus 2 minus 4t minus 1 plus 20 plus 2 is equal to 16. Manjas 3t minus 4t minus t plus 12t 11t. 2 plus 1 3 plus 2 5 is equal to 16. So 11t is equal to 11 and from this t is equal to 1. So coordinates of point Q are 3 plus 2, 5, 4 minus 1, 3 and 12 plus 2, 14. So distance PQ is by distance formula 5 minus 1 square, 3 minus 0 square, 14 minus 2 square. 169 and 144 169, it is 30. So option A to B, question number 22. Next question number 23 mare if the points are equidistant from the plane. हे दोन पॉइंट्स आपण घेतले या प्लेन पासून कसे आहेत इक्विडिस्टंट, P आणि Q आपण यालाच कन्सिडर केलं. 1 लॅम्डा आणि Q इज मायनस 301. प्लेनचे इक्वेशन आहे 3x प्लस 4y मायनस 12 झेड प्लस 13 इज इक्वल टू 0. म्हणजेच d1 is equal to d2. The points are plane passing the distance and the q points are plane passing the distance equal. The points are coordinate plane chi equation mane kaatle 3 into 1 plus 4 into 1 minus 12
3 square, 4 square, minus 12 square is equal to a point about point a plane person's distance 3 into minus 3 plus 4 into 0 minus 12 into 1 plus 13 upon square root of 3 square, 4 square, minus 12 square. The term cancel with 4 plus 3, 7, 13, 20, minus 12 lambda is equal to modulus of minus 9 plus 4, 13. Four minus 12 minus 8. So 20 minus 12 lambda is equal to plus or minus 8. Satisfies the equation. आता ये modulus sign काढून टाकण्यासाठी मी square केला. Squaring both side. So 20 minus 12 lambda bracket square is equal to 64. Yellas. What is Ella? 4 name total equation la divide for 5 minus 3 lambda is equal to minus 2. Ata Ella upon square Ella. The kindly squaring 25 minus 30 lambda plus 9 lambda square is equal to 4. So 9 lambda square minus 30 lambda plus 21 is equal to 0. Or 3 lambda square minus 10 lambda plus 7 is equal to 0. तर हेच quadratic equation काय होईल lambda ने satisfy करणार. तर 3x square minus 10x plus 7 equal to 0. या quadratic equation चे roots याला lambda चे value satisfy करते. Lambda satisfies the equation 3x square minus 10x plus 7. 23 याचा option आहे A. Next question number 24 मध्ये काय दिले. A plane containing the point 3 to 0 320 हा पॉइंट त्या प्लेन मध्ये आहे अँड लाइन लाइन त्या प्लेन मध्ये x minus 1 upon 1 y minus 2 upon 5 आणि z minus 3 upon 4 ही लाइन त्या प्लेन मध्ये आहे कंटेन द पॉइंट याच्यात अजून कोणता पॉइंट आहे. आता प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज आपण ए बी सी जर कन्सिडर केले आपण आता एक लक्षात ठेवा जो पॉइंट त्या प्लेन वरती असेल ट्वेंटी फोर मध्ये काय केलं आपण 320 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आणि बी 1 2 3 या पॉइंट मधून लाईन पास होते. ओके लाईन पास होते 1 2 3 या पॉइंट मधून. मग ए बी याचे डायरेक्शन रेशोज आपल्याला मिळतील आणि त्याला हा नॉर्मल कसा आहे परपेंडिक्युलर यांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल 0. ए बी सीचे एक इक्वेशन मिळेल आणि लाईनचे डायरेक्शन रेशोज आणि नॉर्मलचे डायरेक्शन रेशोजचं मल्टिप्लिकेशन 0. बघा काय लागतं लाईन या पॉइंट मधून पास होते म्हणजे डायरेक्शन रेशोज ऑफ ए बी काय म्हणते 1 मायनस 3 मायनस 2 2 मायनस 2 0 आणि 3 मायनस 0 3 आणि नॉर्मलचे डायरेक्शन रेशो आहे ए बी सी म्हणजेच यांचं मल्टिप्लिकेशन 0
minus 2a plus 0b plus 3c is equal to 0. So minus 2a plus 3c is equal to 0. Hey, equation rather. And normal direction ratio any line which has not perpendicular. And a plus 5b plus 4c is also equal to 0. हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे ए बी सी चे व्हॅल्यूज काढायचे काय होईल ए अपॉन 0 3 5 4 मायनस बी अपॉन मायनस 2 3 1 4 आणि सी अपॉन मायनस 2 0 1 5 काय आहे ना ए अपॉन मायनस 15 minus b upon minus 8 minus 3 minus 11 c upon minus 10 म्हणजेच a is equal to minus 15 b is equal to 11 c is equal to minus 10 बघत्या प्लेन चे इक्वेशन काय आहे तर इक्वेशन ऑफ प्लेन आपल्याला फाइंड करायचे आहे a into x minus x1, b into y minus y1, c into z minus z1 equal to 0. What is minus 15 into x minus 3 plus 11 into y minus 2 and minus 10 into z minus 0 is equal to 0. So minus 15x plus 11y minus 10z plus 45 minus 22 plus 30 is equal to 0 is the equation of length or 15x minus 11y plus 10z minus 30 is equal to 0 kitna length se equation the minus 23 is equal to 0. Yes sir, 24. So option A, B. Next, question number 25.
16 minus t 5t question number 25 मध्ये image of point with respect to line plane आपण फाइंड करू इमेज ओके इट इज इक्वल टू टी लाइन ज्या पॉइंट मधून पास होते त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती याचीच या प्लेन मध्ये असणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट सीन आवश्यकता नाही पण विथ रिस्पेक्ट टू प्लेन याची इमेज तर काय होईल याचे कोऑर्डिनेट x, y आणि z कन्सिडर केले तर काय येणार x मायनस 1 अपॉन 3 x मायनस 1 अपॉन प्लेनच्या नॉर्मलच्या डायरेक्शन जे शोध 2 मायनस 1 1 अपॉन 2 y मायनस 3 अपॉन मायनस 1 z minus 4 upon 1 and it is equal to minus 2 into ax1 2 into 1 plus 3 into minus 1 into 3 plus 1 into 4 plus 3 upon is square root of sorry without square root term I 2 square minus 1 square and 1 square 4 plus 2, 6, minus 2 into 2 minus 3, minus 1, plus 1, 6, 6, cancel, it is equal to minus 2, so, yavurunas, x2 value kayana, x is equal to minus 4 plus 1, minus 3, y is equal to 2 plus 3, 5, and z is equal to minus 2 plus 4, plus 2, हे मिळाले या पॉइंटचे कोऑर्डिनेट मायनस 3 5 2 मग या पॉइंट मधून पास होणारे लाईन आणि हे डायरेक्शन रेशो असणारे तर काय होईल त्या लाईन चे इक्वेशन तर x प्लस 3 अपॉन 3 इज इक्वल टू y मायनस 5 अपॉन 1 is equal to z minus 2 upon minus 4 is the equation of required line. There's option D. And the last question number 26. Bagata. Kaise jale last 26 number question. Distance between the planes, parallel planes. First plane's equation 2x plus y plus 2z minus 8 is equal to 0. And the second plane's equation is 4x plus 2y plus 4z plus 5 is equal to 0. We can tell parallel planes are here. ABC same karun ghetle pahe. Tar distance between the planes find karu shakto. Yala 2 ne multiply kela. तर काय होईल 4x प्लस 2y प्लस 4z मायनस 16 इज इक्वल टू 0 आता या दोघांमध्ये डिस्टन्स बिटवीन द प्लेन्स डी वाय मायनस डी टू अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हे दोन पॅरलल प्लेन मधलं डिस्टन्स काय आहे डी वाय मायनस 16 मायनस डी टू 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर सो इट इज minus 21 upon square root of 16 plus 4 plus 16 minus 21 by 6 so it is equal to 7 by 2 distance between the two planes so this option I have 26 number B okay thank you